विद्यार्थी मित्रांनो मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो इयत्ता दहावी पहिल्या टॉपिक विषयी आपण माहिती घेत आहोत पहिल्या टॉपिकचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो नेक्स्ट पॉइंट पाहणार आहे तो म्हणजे इव्होल आतापर्यंत आपण या टॉपिकमध्ये हेरिडिटी त्यानंतर हेरिडिटरी चेंजेस त्यानंतर जेनेटिक डिसऑर्डर याबद्दलची माहिती घेतली आहे प्रोटीन सिन्थेसिस बद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे आणि आजच्या पॉइंटमध्ये आपण इव्होल्युशन बद्दल माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर इव्होल्युशन ज्याला मराठीमध्ये आपण उत्क्रांती असं म्हणतो उत्क्रांतीचा अर्थ असा होतो आज की आज पृथ्वीवरती ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा प्राणी आपण पाहतोय त्यामध्ये विकसित काही जीव आहेत काही अविकसित आहेत खरं तर या पृथ्वीवरती अशा सर्व जीवांचं अस्तित्व पहिल्यापासून आहे का कदाचित हा प्रश्न आपल्या मनात आला असेल तर असं नाहीये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तीन ते साडेतीन बिलियन वर्षापूर्वी पृथ्वीवरती जीवसृष्टीचं अस्तित्व नव्हतं मग ही जीवसृष्टी नेमकी कशी विकसित झाली त्याचे टप्पे कसे होते तर त्याच्याबद्दलची माहिती आपण या पॉईंटमध्ये घेणार आहोत इव्होल्युशन याचा अर्थ अगदी सावकाश संथ गतीनं सजीवांमध्ये बदल होत जातात निसर्गाला ॲडजस्टमेंट करत किंवा निसर्गाशी जुळवून घेत जे सजीव राहतात तेच त्यांचं अस्तित्व टिकवू शकतात आणि नि, जे निसर्गाशी ॲडजस्टमेंट करू शकत नाहीत त्यांचे काय म्हणता येईल एक वेळ अशी येते की पृथ्वीवरून ते नष्ट होतात त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो नॅचरल सिलेक्शन ज्याला मराठीमध्ये निसर्ग निवडीचा सिद्धांत असं म्हणतात की जो डार्विन या शास्त्रज्ञांनी मांडला म्हणजे कितीतरी जीव असे आहेत की जे काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले की ज्यांनी इतर वातावरणाशी किंवा बाह्य वातावरणाशी जुळवून घेतलं नाही आपण ऐकलं असेल पाठवत असेल की डायनोसॉर बद्दल आपण सांगतो की खूप मोठे विकसित जीव होते परंतु निसर्गाशी जुळवून घेऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ते आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत बघूया त्या पॉइंटमध्ये नेमकं आपण काय काय माहिती घेणार आहोत इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लाँग ड्युरेशन पहिलंच वाक्य हे डेफिनेशनच आहे व्होलूशनच्या बद्दलचे सो व्हॉट इज मीन बाय इव्होल्युशन इव्होल्युशन इज अ ग्रॅज्युअल ऑर व्हेरी स्लो प्रोसेस विच इज कंटिन्युअसली ऑकरिंग अँड विच ब्रिंग अबाउट द व्हेरियस चेंजेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम और वी कॅन से द फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिज इज ऑल्सो डन विथ द हेल्प ऑफ अ सतत सजीवांमध्ये बदल होत जातात ते निसर्गांमध्ये निसर्गाला जर ऍडजस्ट करत असतील निसर्गाला म्हणूयात किंवा आपण पर्यावरणाला म्हणता येईल सभोवतालच्या आणि हे होत जाणारे त्यांच्यातले बदल म्हणजेच उत्क्रांती याचाच अर्थ इव्होल्युशन दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीवड सो इव्होल्यूशन इज अ व्हेरी स्लो प्रोसेस व्हेरी स्लो मीन्स वॉट इट टेक्स लॅक्स ऑर मिलियन्स ऑफ इयर्स आपण स्लो याचा अर्थ दहा पिढ्या वीस पिढ्या शंभर पिढ्या असं नाही घ्यायचा अगदी लाखो पिढ्यांचा कालावधी यात जावा लागतो आणि मग हे बदल आपल्याला पाहायला मिळतात ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन द व्हेरियस कॉम्पोनंट्स रेंजिंग फ्रॉम द स्टार्स अँड प्लॅनेट्स इन स्पेस टू द बायोस्पी प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्यूशन इव्होल्यूशन इज अ वास्ट कन्सेप्ट सो वी हॅव टू कन्सिडर नॉट द प्लांट अँड अॅनिमल्स बट इवन द स्टार्स अँड प्लॅनेट्स विच आर प्रेझेंट इन द वी कॅन से एंटायर वर्ल्ड okay so the changes are taking in them and according to the changes in the surrounding organism have to change in themselves or they have to make the changes in their body so formation of a new species due to the changes in specific characters of several organisms of living organism as a response to the na natural selection is called evolution so in brief what we say what is the meaning of evolution पा या वाक्यामधून आपल्याला नेमका इव्होल्युशनचा कन्सेप्ट किंवा अर्थ आपल्याला सांगता येईल फॉर्मेशन ऑफ अ न्यू स्पेसिस नवीन प्रजातीची निर्मिती होणं किंवा नवीन प्रजाती तयार होणं ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ अ सेवर जनरेशन सो रिपीटेड नंबर ऑफ जनरेशन गेल्यानंतर प्रत्येक पिढीत थोडा थोडा बदल होत जातो आणि एक वेळ अशी येते की मूळ स्पेसिस मधले कॅरेक्टर आणि तयार झालेले नवीन चे कॅरेक्टर हे वेगळे असतात आणि यालाच आपण असं म्हणतो की नवीन स्पेसीजची निर्मिती होणं किंवा नवीन स्पेसीज तयार होणं लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऍज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन अर्थात हे बदल का घडतात तर हे बदल सजीवांनी बाह्य बदलत्या वातावरणानुसार जो प्रतिसाद दिलाय त्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत जातात अँड धिस मेकॅनिझम इज कॉल्ड एज अ नॅचरल सिलेक्शन सो दी चेंजेस आर टेकिंग प्लेस इव्होल्युशन इज डूईंग और द प्रोसेस ऑफ इव्होल्यूशन इज कंटिन्यूड बट इज इट इज इन रिस्पॉन्स विथ अ नॅचरल सिलेक्शन ऑर इन रिस्पॉन्स टू द नेचर अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ नॅचरल सिलेक्शन थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ म्हणजे साधारणतः साडेतीन बिलियन वर्षापूर्वीचा जर विचार केला तर पृथ्वीवरती जीवसृष्टीचं अस्तित्व नव्हतं म्हणजे अगदी काही गॅसेस किंवा मोजकेच अगदी ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक असे पदार्थ होते आणि त्यांच्यापासून अगदी युनिसेल्युलर सेल निर्माण झाल्या त्यापासून मल्टीसेल्युलर काही मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप झाले असं करत करत विकसित किंवा ॲडव्हान्स्ड ऑर्गॅनिझमची निर्मिती झाली एट द बिगिनिंग दे आर मे हॅव्ह बिन ओनली सिम्पल एलिमेंट्स इन द ओशन ऑन द अर्थ अँड सिंपल टाईप ऑफ द ऑर्गेनिक अँड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड मे हॅव्ह बीन फॉर्मड फ्रॉम धोज सो ॲट द बिगिनिंग व्हॉट इज द सिच्युएशन दे आर मे हॅव बिन ओनली सिंपल एलिमेंट्स इन द ओशन समुद्रामध्ये अतिशय साधे घटक आपल्याला पाहायला मिळत होते पृथ्वीचा जर विचार केला तर अँड सिंपल टाइप ऑफ ऑर्गेनिक अँड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड आता याच्यामध्ये दोन प्रकारचे पदार्थ होते ऑर्गेनिक आणि इन ऑर्गॅनिक आपण बऱ्याच वेळेला शब्द ऐकतो की ऑर्गॅनिक आणि और इन ऑर्गॅनिक दोन्हीत नेमका काय फरक आहे तर ऑर्गॅनिक याचा अर्थ वनस्पती किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये आढळणारे किंवा ज्याला आपण कार्बनी पदार्थ म्हणतो आणि जे इनऑर्गॅनिक आहेत की जे आपण लॅबमध्ये पाहतो वेगवेगळ्या जे केमिकल्स बॉटल्समध्ये किंवा लॅबमध्ये आपण ठेवतो त्याला म्हणायचं इनऑर्गॅनिक ठीक आहे तर अगदी अशा साध्या स्वरूपातलेच केमिकल हे ओशन किंवा पृथ्वीवरती आपल्याला आढळत होते कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन्स एंड न्यूक्लिक ऍसिड्स मे हॅव फॉर्म ओवर द लॉन्ग पिरियड ऑफ अ दो सिंपल कंपाऊंड आता नंतर काय झालं पहा या सिंपल कंपाऊंडच्या एकत्रित येण्यामधूनच कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस तयार झाले किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स तयार झाले आता हे सिंपल कोणते होते आणि कॉम्प्लेक्स कोणते तयार झाले तर कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचे एक्झाम्पल पक्की लक्षात ठेवा प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड इथं प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड यांचा का उल्लेख केला आहे तर पहिली गोष्ट हे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल आहेत आणि दुसरी गोष्ट सजीवांच्या निर्मितीमधील किंवा सजीवांच्या रचनेचा एक घटक म्हणजे न्यूक्लिक ऍसिड आहेत की ज्यांचा या आधीच्या पॉइंटमध्ये आपण अभ्यास केलाय न्यूक्लिक ऍसिडमध्ये डी एन ए आणि आर एन ए डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि रायबोज न्यूक्लिक ऍसिड आणि ज्यांना प्रोटीन आपण म्हणतोय मी आधी पण याचा उल्लेख केला होता की जरी प्रोटीन म्हणत असलो तरी काही प्रोटीन्स हे हॉर्मोन्स म्हणून काम करतात तरी काही प्रोटीन्स हे एन्झाईम्स म्हणून काम करतात की जे सजीवांच्या शरीर रचनेच्या संबंधित आहेत सो दीज प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव फॉर्म ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ अ दो सिंपल कंपाऊंड सो फर्स्ट प्रिमेटिव्ह टाईप ऑफ अ सेल मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड हा पण पॉईंट अतिशय महत्वाचा आहे लक्षात घ्या अगदी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड यांचा समावेश होऊन अगदी प्रिमेटिव्ह सेल्सची निर्मिती झाली पहिल्या प्रिमेटिव्ह अर्थ अगदी सुरुवातीच्या काळात तयार झाला किंवा पेशी निर्मितीची प्रक्रिया कशापासून बनल्या ह्या तर साध्या ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून नंबर ऑफ दोज सेल मे हॅव इनक्रीज ॲट द कॉस्ट ऑफ अ सराउंडिंग केमिकल्स नंतर काय झालं तर बाह्य वातावरण किंवा सुटेबल असं वातावरण असल्यामुळं या पेशींची संख्या वाढायला लागली नंबर वाढायला लागला त्यांचा अँड देअर मी देअर मे हॅड बीन सम डिफरन्सेस अमंग दो सेल अँड अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन सम मे हॅव शोन गुड ग्रोथ अँड सम मे हॅव पेरिश्ड विच कुड नॉट ॲडजिस्ट विथ द सराउंडिंग सो हियर वी आर डिस्कसिंग व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट दॅट इज थेरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन ॲज द सिम्पल सेल्स आर कमिंग टुगेदर number of cells are there, these are developing or the growing, but then also the type of a cell which are adjustable to the uh, surrounding nature, those are survived and the cells which are not adjusted to the environment, those are get perished. इता एक शब्दाला है पा, कुंता शब्दा है? परिष्ड. परिष्ड है अचारत नस्ट होने, नाश्पावने. म्हणजे अशा सेल वेळेला विकसित होत गेल्या किंवा कॉम्प्लिकेटेड सेल तयार झाला सेल सेलपासून तर त्यावेळेला काय घडलं तर ज्या सेल बाह्य वातावरणाला ॲडजस्ट करत आहेत त्या फक्त टिकून राहिल्या पण ज्यांच्यामध्ये बदल झाला नाही निसर्गाला ॲडजस्ट केलं नाही निसर्गाला म्हणण्यापेक्षा पर्यावरणाला त्या सेल काळाच्या ओघामध्ये नष्ट झाल्या मला वाटतं नॅचरल सिलेक्शनचा कॉन्सेप्ट अतिशय सिम्पल आहे आपल्याला नक्की समजत असेल ॲट प्रेझेंट क्रोड्स ऑफेसीस ऑफ द प्लांट्स अँड अनिमल्स विथ अ ह्यूज डायवर्सिटी रिगार्डिंग द शेप अँड कॉम्प्लेक्सिटींट ऑन द अर्थ ऍट अ प्रेझेंट सद्यस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की खूप मोठ्या संख्येनं प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजाती आहेत ह्यूज डायव्हर्सिटी शब्द फार पक्के महत्वाचे लक्षात ठेवा डायव्हर्सिटी याचा अर्थ विविधता वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप विविधता आपल्याला पाहायला मिळते आता ही विविधता कशाच्या बाबतीत आहे सो धिस डायव्हर्सिटी इज रिगार्डिंग म्हणजे च्या संदर्भात रिगार्डिंग देअर शेप त्यांचा आकार अँड कॉम्प्लेक्सिटी कॉम्प्लेक्सिटी म्हणजे क्लिष्टता काही अगदी साधे असेल तर काही खूप गुंतागुंतीचे किंवा क्लिष्ट अशा स्वरूपाचे आहेत आर प्रेझेंट ऑन अर्थ म्हणजे आज आपण असं पाहतोय की कॉम्प्लेक्सिटी हे डेव्हलप झाली एनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामिशियम टू द मॅन अँड जायंट व्हॅल ज्यावेळेला आपण प्राण्यांचा विचार करतो त्यावेळेला अगदी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपल्याला सांगता येतील ते म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम बरोबर आहे अगदी सिंपल लाईफ आहे युनिसेल्युलर एक पेशी असं जीव आहेत आणि त्याचबरोबर अॅनिमलच्या होती सांगता येईल मॅन अँड जायंट व्हेल म्हणजे मानव आणि मोठ्या देवमाशासारखे काही जीव विकसित झाले किंवा प्राणी विकसित झाले की जे दोन अर्थानं सांगता येईल आपल्याला एक तर आकारामध्ये वाढ झाली त्याचबरोबर मध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते देन द प्लांट डायवर्सिटी कन्सिस्ट ऑफ अ व्हेरियस पेसीज रेंजिंग फ्रॉम यूनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनियन ट्री सो वेन वी कंपेरेटिवली स्टडी द डेव्हलपमेंट ऑफ एनिमल्स अँड द प्लांट्स देन वी कैन से रिगार्डिंग द प्लांट ऑल्सो देर इज अ डेव्हलपमेंट सो नऊ वी सी द युनिसेल्युलर एज वेल एज द मल्टिल्युल मल्टीसेल्युलर प्लांट्स ऑल्सो सो प्लांट डायवर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसिजेस म्हणजे प्लांट्स बाबतीत सुद्धा अनेक स्पेसिजे आहेत आता यात काय लक्षात ठेवणार आपण प्लांट्स आर युनिसेल्युलर प्लांट्स द्या इज द एक्झाम्पल क्लोरेल्ला इट इज अल्गा अल्गीचा एक प्रकार आहे आपल्याला माहित आहे शैवाल त्या क्लोरेल्ला ह्या युनिसेल्युलर आहेत तर त्याचबरोबर ह्यूज बनियन ट्री बनियन ट्री ज्याला आपण वडाचं झाड असं म्हणतो तर मोठं वडाचं झाड विकसित आपण पाहतो त्याचबरोबर पृथ्वीवर सध्या अलगीसारखे अगदी युनिसेल्युलर से शैवाल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम एक्वेटोर टू द बोथ द पोल्स पृथ्वीचा जर विचार केला तर सर्वच ठिकाणी म्हणजे सजीवांचं अस्तित्व कुठं आहे एव्हरीवेअर एव्हरीवेअर याचा अर्थ काय तर सर्व ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे सजीव पाहायला मिळतात अगदी इक्वेटवर पासून बौद्ध पोल इक्वेटवर जर आपण पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर मधला जो पट्टा आहे ज्याला आपण विषुवृत्त म्हणतो त्या विषुवृत्तावर पण सजीव आहेत आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव त्या दोन्ही टोकाला सुद्धा या सजीवांचं अस्तित्व आहे एकूण काय तर पूर्ण पृथ्वीचा पृष्ठभाग या ठिकाणी आपल्याला हे सजीव पाहायला मिळतात एक वाक्य मला आठवतं इथं जळी स्थळी काष्टी आणि पाषाणी ह्या सजीवांचं अस्तित्व असतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी सजीव आहे असं आपल्याला म्हणता येईल लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऍट ऑल द प्लेसेस लाईक द एअर वॉटर लँड अँड रॉक एक्सेट्रा पहा सजीव आपल्याला कुठं आढळतात तर असं म्हणता येईल की कुठे आढळत नाही प्रत्येक ठिकाणी आहेत पहा सजीवांचं अस्तित्व हवेमध्ये आहे पाण्यामध्ये आहे त्यानंतर जमिनीमध्ये आहे अगदी खडकांमध्ये सुद्धा काही सजीव आढळतात सध्या आपण पाहतोय बा पा, कोरोनासारखे जे ऑर्गॅनिक व्हायरसेस आहेत यांचा स्प्रेड कसा होतोय आपण वेगवेगळ्या पद्धतीने मीडियामार्फत माहिती घेतोय पण हा आजाराचा जो प्रसार आहे हा वस्तूंमधून किंवा हवेमार्फत होतो हे आपल्याला माहित आहे व्हायरसेस की जे आहे ज्यांना सजीव म्हणायचं की निर्जीव म्हणायचं हा प्रश्न आहे

अगदी पूर्वीपासून की जीवसृष्टीचं अस्तित्व हे पहिल्यापासून पृथ्वीवर आहे का नंतर निर्माण झालं जर निर्माण झालं असेल तर हे कसं निर्माण झालं त्याची डायव्हर्सिटी ही पहिल्यापासून आहे का नंतर ती विकसित झाली तर अशी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता ही मानवाच्या मनापासमध्ये अगदी पूर्वीपासून आहे किंवापासून अगदी अँशियन पिरियड पूर्वीच्या प्राचीन काळापासून आहे डिफरंट थेअरीज अबाउट द ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हॅव्ह बीन प्रपोज टील टुडे ऑफ विच द थेरी ऑफ अ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲक्सेप्ट्रेड प्रत्यक्ष अगदी प्राचीन काळामध्ये आपण नव्हतो मग त्यावेळेला सजीवसृष्टी कशी होती किंवा पृथ्वीवरचं वातावरण कसं होतं तर याबद्दल आपण ठामपणे किंवा नेमकं सांगू शकत नाही तर त्यासाठी काही थेरी ज्याला आपण असं म्हणता येईल की अंदाज बांधले गेले किंवा के भाकीत केली गेली आणि त्याच्या आधारे या जीवसृष्टीच्या अस्तित्वाबद्दल ही माहिती आपल्याला मिळते वेगवेगळ्या थेरीज सांगितलेल्या आहेत आणि त्यातली एक जी थेरी आहे प्रसिद्ध ती म्हणजे थेरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज ऍक्सेप्टेड म्हणजे अनेक जरी थेअरी असल्या तरी त्यातली ग्रॅज्युअल डेव्हलपमेंटची जी, जी थेरी आहे ही जगनमान्य आहे किंवा सर्वांनी स्वीकारलेली आहे नेक्स्ट पॉइंट आपण बघूयात इंटरनेट इज माय फ्रेंड आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असा काही पॉइंट दिलेले आहेत किंवा अशा काही बाबी आहेत की ज्यांची माहिती आपल्याला नेटवरून घ्यायची आहे काय नेमकी माहिती मिळवायची बघा कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट अबाउट द बिग बँग थेअरी रिलेटेड विथ द फॉर्मेशन ऑफ स्टार्स अँड प्लॅनेट्स अँड प्रेझेंट इट इन युअर क्लास आपल्याला बिग बँग बद्दल काही कल्पना असेल ऐकलं असेल पहा बिग बँग थेरी तर या बद्दलची माहिती नेटवर मिळवा आणि त्याच्या संदर्भात काही पॉइंट तयार करा आणि आपल्या वर्गात माहिती सांगा असं सांगितलं अ पिक इन टू द हिस्ट्री म्हणजे काही इतिहासामध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींबद्दलची माहिती आपण या मध्ये बघत असतो मेनी फिलॉसॉफर्स अँड रिलीजियस स्कॉलर्स हॅव्हि अबाउट द फॉर्मेशन ऑफ लाईफ वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी काही हुशार तज्ञ मंडळींनी जीवनिर्मितीबद्दलचे काही संकेत किंवा संकल्पना मांडलेली आहेत देअर सीम्स टू बी अ थरो डिस्कशन ओव्हर द फॉर्मेशन ऑफ युनिवर्स एन व्हेरियस कल्चर्स लाईक इंडियन चायनीज रोमन ग्रीक एक्सेट्रा वेगवेगळ्या देशांच्या अशा संस्कृती आहेत की ज्यामध्ये इंडियन किंवा भारतीय असेल चायनीज असेल रोमन असेल ग्रीक असेल प्रत्येकाने एक तत्वज्ञान या जैव विकासाबद्दल दिलेलं आहे वेरियस कल्चर्स हॅव नोटेड डिफरंट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅनेट्स आणि ग्रहांबद्दलची सुद्धा माहिती या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळते स्टार्स द पंच आपण आपण कन्सेप्ट ऐकलं असेल प पंचमहाभूतांपासूनच या विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणजे जे पूर्व पूर्णपणे पृथ्वीवर असणारे जे वेगळं घटक आपण पाहतो वस्तू पाहतो या पंचमहाभूतांच्या बनलेल्या आहेत आणि आपल्या शरीराची निर्मिती सुद्धा याच्यापासूनच बनलेली आहे हे आपल्याला माहीत आहे सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा म्हणजे so, सर्व काय म्हणता येईल घटक प्लॅनेट्स असतील स्टार असतील किंवा सजीव असतील हे पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत इन द फॉर्म ऑफ पोएट्री स्टोरीज अँड रिलीज रिलिजियस सॅक्रेड बुक्स आता ही जी माहिती आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे किंवा वेगवेगळ्या साहित्यामधून पाहायला मिळते अगदी कवितांमधून गोष्टींमधून किंवा धार्मिक ग्रंथांमधून धार्मिक पुस्तकं जे असतात धर्मग्रंथ असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे आपल्याला पाहायला मिळते यानंतरचा आपण नेक्स्ट पॉइंट बघूया तो म्हणजे थेरी ऑफ अ रिव्होलूशन उत्क्रांती वादाचा सिद्धांत किंवा उत्क्रांतीचा सिद्धांत अकॉर्डिंग टू दिस थेअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज अ प्रोटोप्लाझम हॅज बिन फॉर्म इन अ ओशन अतिशय महत्त्वाचा किंवा पायाभूत कॉन्सेप्ट लक्षात घ्या सजीवाची निर्मिती होण्याची प्रक्रिया ही समुद्रामध्ये झाली ओशन मध्ये झाली आणि सुरुवातीला अगदी साधा सजीवामधला जो घटक ज्याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हणतो त्याची निर्मिती समुद्रामध्ये झाली बऱ्याच वेळेला आपण हा जो शब्द आहे प्रोटोप्लाझम हा ऐकलेला नसतो किंवा आपल्याला माहित नसतो सेल विदाऊट द न्यूक्लियस दॅट इज कॉल्ड अ प्रोटोप्लाझम एखादी सेल आपण जर विचारात घेतली आणि त्यातला जर न्यूक्लियस काढून टाकला जो मुख्य भाग आहे तर जे काही शिल्लक राहतं मटेरियल त्याला आपण प्रोटोप्लाझम असं म्हणतो की ज्याच्या विषय बेसिकली सायटोप्लाझमचा समावेश असेल तर याची निर्मिती ही समुद्रामध्ये झाली इन ड्यू कोर्स ऑफ अ टाइम युनिसर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म आणि या अगदी साध्या म्हणजे प्रोटोप्लाझमपासून एक पेशीय सजीवांची निर्मिती झाली इन ड्यू कोर्स ऑफ अ टाइम ड्यू कोर्स ऑफ टाइम याचा अर्थ काळाच्या ओघामध्ये किंवा काही कालावधीनंतर ही प्रोसेस अतिशय स्लो आहे लाखो वर्षानंतर घडणारे बदल आहेत तर या प्रोटोप्लाझम पासून काय तयार झालं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर डेव्हलपड तर या ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझमच्याच रूपांतर किंवा कालांतरान त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि त्यांच्यापासून जास्त कॉम्प्लेक्स किंवा हायली वॉल्ड ऑर्गॅनिझम्स हे निर्माण झाले आपण ज्यावेळेला हे सांगतो याचा अर्थ लक्षात येतो पहा की अगदी सिम्पल मध्ये डेव्हलपमेंट होत होत हे कॉम्प्लेक्स किंवा जास्त ऍडव्हान्स्ड ऑर्गॅनिझम हे तयार झाले आणि ही जी प्रोसेस आहे यालाच आपण इव्होल्युशन म्हणतो म्हणून पॉईंटला नाव काय दिलं थेरी ऑफ अ इव्होल्युशन all those changes were slow and gradual so the changes are occurring from the simple to the complexity the progress of life is there but then also this process is very slow and gradual slow याचा अर्थ संथ गतीने चालणारी आणि gradual म्हणजे निरंतरपणे चालणारी सतत आणि निरंतर अशी चालणारी duration of all the changes is at most 300 crore years ha he je badal gadle ज्या उत्क्रांतीचा आपण अभ्यास करतोय हा कालखंड किती आहे तर साधारणतः तीनशे करोड वर्षांचा आपण विचार करतोय आणि त्यातून ही डेव्हलपमेंट झालेली आज पृथ्वीवर पाहतोय चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल राऊंड अँड डायमेन्शनल अँड धिस लीड टू द इव्होल्युशन ऑफ डिफरंट ट्राईब्स ऑफ द ऑर्गॅनिझम ही उत्क्रांती होताना हे बदल होत असताना हे बदल जे आहेत वेग हे वेगवेगळ्या अंगानं झालेले आहेत म्हणजे संख्या वाढणं आकारामध्ये वाढ बौद्धिक वाढ अशा वेगवेगळ्या घटकातून मल्टी मल्टीडायमेन्शनल मल्टी मल्टीडायमेन्शनल याचा अर्थ काय तर वेगवेगळ्या मितीमधून आपल्याला म्हणता येईल म्हणजे वेगवेगळ्या मधून ही डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज रिव्होलूशन विच इज ऑर्गनायझेशनल म्हणजे हे बदल घडत असताना उत्क्रांती घडत असताना याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात ऑर्गनायझेशनल याचा अर्थ काय तर विकास जो होतोय तो एक विशिष्ट पद्धतीने घडतोय आणि उच्च लेवलकडे हा विकास होतोय आपण सांगतो मध्ये अमिबा सारखे किंवा पॅरामेशियम सारखे ऑर्गनायझम आहेत की जे युनिसेल्युरो याचा अर्थ एकच सेल सर्व कामं करते परंतु जर आपण मानवाचा विचार केला तर विकसित असल्यामुळं आपल्यामध्ये संघटन पाहायला मिळतं ऑर्गनायझेशन पाहायला मिळतं याचा अर्थ काय की प्रत्येक कार्यासाठी से सेल किंवा टिश्यू वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात म्हणजे स्केलेटल टिश्यू असेल बोन ज्याला आपण म्हणतो किंवा ग्र ज्याला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणता येईल आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू आहेत किंवा वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आणि प्रत्येक ऑर्गनचं काम हे वेगवेगळं आहे म्हणजेच ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट ही इव्होल्युशनमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट एंड एनिमल्स फ्रॉम द ancestor हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन इथं आपण नेमकी इव्होल्युशनची डेफिनेशन पाहतोय हे नीट समजून घ्या आणि लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला जर डेफिनेशन लिहायला सांगितलं इव्होल्युशनची तर ही लिहावी लागेल लागे। बघा परत एकदा डेफिनेशन काय प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड अॅनिमल्स म्हणजे विकस सतत विकास होत जाण्याची प्रक्रिया कशामध्ये प्लांट्स अँड अॅनिमल्समध्ये फ्रॉम द एन्सेस्टर्स हा बदल किंवा विकास कसा होतोय तर मूळचे जे सजीव आहेत म्हणजे प्लांट्स आहेत अॅनिमल्स आहेत त्यांच्यात बदल होत होत हे नवीन तयार होत आहेत हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये स्ट्रक्चरल रचनात्मक आणि फंक्शनल म्हणजे कार्यात्मक संघटन आपल्याला पाहायला मिळतंय आणि या रचनात्मक आणि संघटनात्मक जे कार्यात्मक संघटन आहे याच्यामध्ये उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा बदल किंवा उत्क्रांती होण्याची सतत अव्यहातपणे चालणारी प्रक्रिया म्हणजेच इव्होल्युशन मला वाटतं आज जे आपण पॉईंट इव्होल्युशन बद्दल तो तुम्हाला नक्की क्लिअर झाला असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल Thank you.